आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रामदास कदम, आनंदराव अडसूळ, दीपक केसरकर यांच्यानंतर तानाजी सावंत यांच्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. गेल्या 24 तासांमध्ये सावंत यांची 2 वादग्रस्त विधानं त्यांनी केलेली होती. या वाचाळ नेत्यांना आवरण्याचं या शिंदेंपुढे आता आव्हान असणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, काय अधिकची माहिती मिळते? शिंदे नाराज आहेत तानाजी सावंत यांच्यावर. नक्कीच, जर आपण बघितलं तर गेल्या 24 तासांमध्ये ज्या पद्धतीची विधानं तानाजी सावंत यांनी केलेली आहेत ती नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर अडचणी निर्माण करणारी आहेत. कारण एकीकडे अजित पवार यांच्यासोबत कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसल्यानंतर उलटी येते अशा संदर्भातलं विधान जाहीररित्या केल्यानंतर 24 तास व्हायच्या अगोदरच शेतकऱ्यांसंदर्भातली एक वादग्रस्त कमेंट जी आहे ती तानाजी सावंत यांची बघायला मिळाली होती. त्याच्यामुळे निश्चितच नाराजी जी आहे ती तानाजी सावंत यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची बघायला मिळत आहे. तानाजी सावंत यांना भेटायला बोलवलं असल्याची माहिती देखील सध्या सूत्रांकडून मिळत आहे. तसेच तानाजी सावंत यांच्या संदर्भात फोनवरून देखील चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याच्यामुळे एकूणच गेल्या अनेक दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं रामदास कदम किंवा आनंदराव अडसूळ किंवा दीपक केसरकरांनी जे विधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातलं केलं होतं त्याच्यानंतर आता तानाजी सावंत यांची अशा पद्धतीची वादग्रस्त विधानं, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समोर खरं तर अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत असलेली बघायला मिळत आहे. आणि एकूणच महायुतीमध्ये या विधानांमुळे अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जाते. धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या या माहितीसाठी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.